डिलिव्हरी होताच नवजात बाळाची कसलीही तपासणी न करता डॉक्टरांनी बाळ ठणठणीत असल्याचं सांगून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. त्यामुळे नातेवाईकांनी सिझेरियन झालेल्या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही केली. पण काही तासांनी संबंधित बाळास अन्ननलिका आणि गुदाशय नसल्याचं समोर आल्यानं संबंधित बाळाच्या पालकांनी रुग्णालय प्रशासनाची चूक असल्याचा आरोप करत उपविभागीय अधिकारी यांना तक्रार अर्ज देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार पाहूया याबाबतचं हे सविस्तर वृत्त. तक्रारदार प्रियंका संतोष करपे यांच्यातर्फे दिनांक 31 ऑक्टोबरला उमरगा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारी अर्जात म्हटलंय की माझ्या बहिणीची मुलगी ज्योती सतीश जेवरे राहणार आलूर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद हिला दिनांक 27 ऑक्टोबर 2022ला उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी ऍडमिट केलं होतं. त्याच दिवशी मुलीचे सीझर करून प्रसूती करण्यात आली. यावेळी मुलगी जन्माला आलीये असं डॉक्टरांनी सांगितलं. बाळ छान असून 3 किलो वजन आहे, ठणठणीत आहे असं सांगण्यात आलं. यापूर्वीचे एक अपत्य असल्यानं आता दुसरे अपत्य जन्माला आले. दुसऱ्यांदा सुद्धा सीझर झाल्यानं आम्ही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना सांगितलं. आमच्या सांगण्यावरून त्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही केली असं या अर्जात म्हटलंय. आम्ही सर्वजण आनंदात होतो, पण काही तास उलटले बाळ काही दूध पित नव्हते आणि मलविसर्जन करत नव्हते तेव्हा आमच्या निदर्शनास धक्कादायक बाब उघडकीस आली की बाळाला संडास करण्याची जागा गुदाशय आणि अन्ननलिकाच नसल्याचं दिसून आलं. ही बाब आम्ही डॉक्टरांना विचारणा करत जाब विचारला असता सर्वजणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सर्वांनी आमची फसवणूक केली आहे असा आरोप नवजात बाळाच्या नातेवाईकांनी केलाय. जेव्हा 27 तारखेला मी ऍडमिट केले, सिझरिंग होती. आमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांनी ऑपरेशन पण केले मुलीचे. पण मी जेव्हा ऑपरेशन थिएटरच्या मुळे बाहेर बाळ दिल्यानंतर विचारले की बाळ कसं आहे, व्यवस्थित आहे का. म्हणल्यानंतर त्यांनी बाळ पूर्ण गुटगुटीत आणि व्यवस्थित 3 किलोचं वजन आहे म्हणून सांगितले. नंतर मी वार्डच्या बाहेर मुलीला घेऊन आल्यानंतर आम्ही एकदा मॅडमला विचारलं की बाळ कसं आहे का, बाळ रोगतज्ञाला दाखवून घेऊ द्या. म्हणल्यानंतर त्यांनी बाळ व्यवस्थित आहे, तरी पण तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवून घ्या म्हटले. नंतर मी विनोद जाधव बाळ रोगतज्ञला बाळाला दाखवलं, त्यांनी पण बाळ व्यवस्थित आहे म्हणलं. पण त्याची नंतर आम्हाला निदर्शनास आलं की 5-7 तासामध्ये मी बाळ चुशी करत नाही. मग तेव्हा लक्षात आले की त्या बाळाला संभाळायची म्हणजे करायची जागाच नाही. मग आम्ही सगळे एकत्र झालो तेव्हा डॉक्टर लोक पण सगळे आले. मग मी त्यांना जबाब विचारला, तुम्ही बाळाला चेक करतात का नाही. मग जेव्हा बाळ एखाद्या तुम्ही सिझरिंग करतात किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही बाळ व्यवस्थित चेक करून कसं काय दिलं. मग तर त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले. मी बघतच नाही म्हणून आम्हाला पुढील दवाखाना म्हणजे लातूर इथे पाठवण्यात आलं. आम्हाला लातूरला आम्ही 10 वाजता इथून 10 वाजता त्यांनी 108 अँब्युलन्स करून लातूरमध्ये पाठवली. मध्ये त्यांनी म्हणले की या बाळाची ऑपरेशन करणारे डॉक्टर नाहीत, आम्ही यांचा इलाज करू शकत नाही. पूर्ण रात्र आम्ही फिरण्यामध्ये गेल्यानंतर मग मी प्रायव्हेट दवाखाने लोटसमध्ये बाळाला ऍडमिट केले. मग ऍडमिट केल्यानंतर बाळाचे सर्व चेकिंग झाली. चेकिंग झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर आणि एकदा सरनी नलिकामध्ये नळी घालून चेक केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की अन्ननलिका पण नाही बाळाचं. मग मी त्यावेळेनंतर आम्ही खूप म्हणजे सगळेजण घाबरले आणि मी गुंजटीला बाळाला घेऊन आले. त्यावेळेस मी आमदारांना खासदारांना खूप म्हणजे आमदार आणि खासदार यांच्या पियांना बोलण्याचा खूप प्रयत्न केले की सर आम्हाला मदत करा आणि या बाळाचा पूर्ण खूप खर्च म्हणजे खर्च सांगितला आहे. आणि जे हे दवाखाने आमचं म्हणजे जे मनाला आमच्या फसवणूक केली आहे आणि याच्याबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि नंतर आमचे जे बाळाचे आता हाल हापेष्टा होते त्याच्या आर्थिक आम्हाला मदत भेटावी सगळं सरकारकडून. आता सध्या 6 दिवस झाले बाळाला, आता अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही बाळाला. जे सुधीर म्हणजे टी आर आहेत ना, ते त्या साधनाशी माझे कॉन्टॅक्ट झाला नागपूरचे. मग त्यांनी मला त्यांच्या पुढे करते किंवा कुणाकरते मदत पाठवली माहिती. पण आता त्यांनी मला मदत पाठवून सोलापूरला श्रीला बाळाला हलवण्याचे सांगितलेले आहे. दरम्यान या प्रकाराबाबत उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ संबंधित डॉक्टर मुलगीर यांच्याशी संवाद साधत त्यांची प्रतिक्रिया एनटीव्हीनं जाणून घेतली आहे. पेशंटच्या बाबतीत त्यांना पहिली मुलगी होती 4.5 वर्षाची आणि त्यांनी आधीच मला कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करायचं सीझरमध्ये असे मला संमती दिली होती. तरी सुद्धा माझं म्हणणं होतं की आता दुसऱ्या वेळेस आम्ही सीझरला घेतलं त्यांना सांगितलं मग मुलगी झाली.
मग मी मुलगी झाल्यानंतर मी ऑपरेशन मी स्वतः करत होते, त्यामुळे 5 मिनिटात मी लगेच म्हणजे निर्णय घ्यावा लागतो. बाळ सेपरेट केलं, बाळ आम्ही दिलं ताब्यात आमच्या इथल्या मावशींच्या आणि सिस्टरांच्या, आणि त्यांना सांगितलं हे बाळ बाहेर घेऊन जाऊन त्यांना दानात एकांना दाखवा रडलेलं आहे, तुम्ही दाखवून निर्णय घेऊ शकता ऑपरेशन करायचं किंवा नाही, आणि ह्याच बाबत मला 5 मिनिटात सांगावे. मग हे बाळ बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांचा निरोप येत नव्हता, तरी मग मी परत ऑपरेशन थिएटर मधले आमचे जे सेवक असतात त्यांना परत पाठवले की त्यांचं करायचं ऑपरेशन किंवा कसे सांगाव्यात निर्णय द्यावा. तर त्यांनी मला परत थोड्या वेळात येऊन सांगितले की आम्हाला ऑपरेशन करायचे आहे असं सांगितलं मला त्यांनी. लेखी द्या म्हणून सांगितलं, म्हणजे मुलगी झाल्यामुळे कसं असं कॉम्प्लिकेशन वाढतं, तर आम्ही सांगितलं की तुम्ही लेखी दिलं तर चांगलं आहे, लेखी घेतलं का? तर त्यांनी सांगितलं की लेखी घेतलेलं आहे, लेबर रूमच्या सिस्टरनी सांगितलेलं. सर, ह्या पेशंटच्या बाबतीत हे दुसरे सीझरचे ऑपरेशन असल्याने हे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे असते, आतमध्ये चिकटलेलं वगैरे असू शकतं, सगळ्या शक्यता असतात. तरी सुद्धा मी ही शस्त्रक्रिया अत्यंत म्हणजे कौशल्यपूर्ण रीतीने सफाईदारपणे पूर्ण केली. तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणजे त्यांचा अट्टहास होता की आमचं ऑपरेशन करावेच असा अट्टहास होता, म्हणून मग नातेवाईकांकडे बाळ दिल्यानंतर त्यांची लेखी संमती आल्यानंतरच त्या दृष्टीनेच मी त्यांची कुटुंब नियोजनची शस्त्रक्रिया सुद्धा ह्या सीझर दरम्यान करण्यात आलेली आहे. यानंतर बालरोग तज्ञ डॉक्टर विनोद जाधव यांनीही याबाबत खुलासा करत आपली प्रतिक्रिया एनटीव्ही समक्ष नोंदविली आहे. डिलिव्हरी झाली 2:30 वाजता, ते बाळ माझ्याकडे आलं साधारण 5:30 आसपास. त्यावेळेला मी व्यवस्थित बाळाला चेक केलं, बाळाला संडासची जागा नाही हे मला कळलं, आणि त्याप्रमाणे त्या बाळाला मी लातूरला पुढे पाठवलं ऑपरेशन करण्यासाठी. अशी संडासची जागा नसणे हे एक 10,000 मधून एखाद्या बाळाला असू शकत, परंतु ह्या बाळाला तिच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या सांगण्यावरून अन्ननलिकाच नव्हती. हे अन्ननलिका नसणं हे फार रेअर म्हणजे एकदम दुर्मिळ गोष्ट आहे. तर ह्यामध्ये त्यांची चूक अशी वाटते मला की त्यांनी 3.5 ते 4.5 महिन्यामध्ये जी सोनोग्राफी करतो आपण व्यंगाची, ती सोनोग्राफीच त्यांनी केलेली नव्हती. कदाचित त्यांनी सोनोग्राफी केली असती तर हे त्यावेळेस आढळून आलं असतं. तुम्ही एक बालरोग तज्ञ म्हणून किंवा ज्यांनी डिलिव्हरी करतात संबंधित डॉक्टर, त्यांना हे आढळून येत नाही का बाळाची तब्येत काय आहे? बाळ जन्मल्यावर बाळाला पुसतात. त्यावेळेला आता तिथं जे ड्युटीवर होते सिस्टर मोशा त्यांनी सांगितलं असावं, आणि ते बाळ त्या बाळाला संडासची जागा नाही हे त्यांना आढळून येण्यासाठी त्यांना सुद्धा पण टाइम होता. जवळपास 2:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत त्यांच्याकडेच होतं बाळ. पण ज्यावेळेला ते 5:30 माझ्याकडे आले, 5:30 पॉलिस आला, त्यावेळेला त्यांना माहिती होत ही गोष्ट संडासची जागा नाहीये. त्यांनी मला विनंती पण केली की ऑपरेशन आपल्या इथं होतं का. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला सरकारी दवाखान्यामधून मी रेफर लेटर देतो, तुम्ही जा. त्यांनी मला पुन्हा विनंती केली की आम्हाला योजनेतूनच करायचंय. त्यानुसार त्यांना 3 दवाखान्यांची नावं आम्ही शोधून दिली आणि बाळाला संध्याकाळी रेफर केलं मी लातूरला मेडिकल कॉलेज. तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये पेडियाट्रिक सर्जन नाहीत याची माहिती मी काढली. तिथला दुसरा दवाखाना जे आहे तो MIT आहे, MIT ला पेडियाट्रिक सर्जन आहेत म्हणून मी MIT ला पाठवलं. अजून एक तिसरा ऑप्शनल दवाखाना होता तिथं, कृष्णा हॉस्पिटल म्हणून. दुसऱ्या दिवशीपर्यंत ती बाई माझ्या पूर्ण संपर्कामध्ये होती, ती मला 2 तासाला 3 तासाला फोन करत होती. पण एकंदरीत त्यांचा असा आरोप येतोय की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मोठा एक फसवणूक त्यांच्यावर झालेला. यात हलगर्जीपणाचं कुठलंच प्रश्न येत नाही. ज्यावेळेस बाळ एक बालरोग तज्ञ म्हणून तुमच्याकडे त्यांनी दाखवण्यासाठी आले, त्यावेळेस तुम्ही त्यांना बाळाबद्दल प्रकृतीबद्दल काय सांगितलं? संडासची जागा नाही हे मी पूर्णत बाळाची तपासणी करून संडासची जागा नाही हे तिला सांगितलेलं आहे. त्याबद्दलचं माझ्याकडे CCTV मध्ये पुरावा आहे, ते तपासू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम. दरम्यान बाळाच्या नातेवाईकांनी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला आणि मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यकांनी बाळाच्या पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं सोलापूरला बोलविण्यात आलं आणि दिनांक 1 नोव्हेंबरला बाळ सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत मळोजवार आणि सागर खडसे यांनी NTV शी बोलताना सांगितलंय. आवश्यक पडेल तेव्हा बाळावर पुणे किंवा मुंबईत उपचार करण्यात येईल असंही ते म्हणाले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.